तो गरमच घ्या. हे सगळं जर तुम्ही करत असाल तर हा आजार घरातच बरा होऊ शकतो. तो व्हायरस तुमच्या नाकामध्ये जवळजवळ 10 दिवस असतो. आता तुम्ही असा विचार केला की माझ्या घरामध्ये हेअर ड्रायर आहे, आपण केस गरम करायला येतो, मी नाकात एका टेम्परेचरने जर हवा मारली तर तो मरेल. मी जोरात बाथरूम मध्ये गेलो, जोरात शिंका दिला तर माझ्या नाकामध्ये लाखो विषाणू आहेत. माझ्या नाकाची कपॅसिटी आहे 10,000 विषाणू ठेवू शकतो. पण जर माझ्या नाकात जर लाखो विषाणू असतील तर मग मला सर्दी होते, मी सर्दी करायला लागतो. साधा उपाय, नाक जोराने शिंका, तुमचे व्हायरस काही बाहेर पडतील बाथरूम मध्ये, हे रोजच्या रोज करा. आता डॉक्टर सांगतायत की स्टीम घ्या, वाफ, गरम वाफ घ्या. 190 रुपयाला मशीन मिळते. रोज जर तुम्ही गरम वाफ घेतली तर तो नाकातला विषाणू मरू शकतो. तो विषाणू 2 दिवस तुमच्या गळ्यामध्ये असतो. जर गळ्यामध्ये तुम्ही रोज जर पोटॅशियम परमँगनेट, आपल्या खायचा सोडा आहे सोडा, तो खाण्याचा सोडा मिठाच्या गुळण्या जर रोज रात्री सकाळ संध्याकाळ केल्या तर विषाणू घशातच मरतो. पण आमच्या लोकांमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स पण आहे. आमच्या लोकांना असं वाटतं की मी सदृढ आहे, मी कशाला मास्क लावू, मी गर्दीत जाईन, मी गर्दीत फिरून येईन, घरात पण राहीन, मी सोशल डिस्टन्स पाळणार नाही. मग हा आजार आपल्या शरीरामध्ये बाळगतो. आणि म्हणून तुम्हाला तुमची ऑक्सिजन लेवल जर व्यवस्थित ठेवली तर तुम्ही घरामध्ये जी काही ट्रीटमेंट बाहेर दिली जाते ती घरामध्येच घेऊ शकता. ज्या काही ठरलेल्या गोळ्या आहेत, तापड असेल, त्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता. आता ऑक्सिजन लेवल चांगली कशी द्यायची, तर ऑक्सिजन लेवल ठेवण्यासाठी सगळ्यात साधा आणि सरळ उपाय, तुमच्या घरामध्ये जर लिंबू असतील ते लिंबू एका गरम पाण्याच्या टोपामध्ये 4 लिंबू टाका, साई सकट त्याला उकळवा आणि सगळ्यांनी 1 ग्लास पाणी प्या लिंबाचं. तुमची ऑक्सिजन लेवल कधीच खाली जाणार नाही. मेडिकलमध्ये 1 रुपयाला एक गोळी आलेली आहे, सेलिन, निमसी नावाची गोळी मिळते. जर तुम्हाला असं वाटलं की मला थोडंसं सफोकेशन होत आहे, श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होतोय, ती गोळी जर तुम्ही जिभेत घेतली आणि जर चुकली तर तुमची ऑक्सिजन लेवल व्यवस्थित होते. हे साधे सरळ उपाय, साधा सरळ उपाय. आपलं शरीर हे स्नायूंनी आणि हाडांनी बनलेलं आहे. तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढा म्हणजे काय करा, हाडांमध्ये स्नायू आहेत आणि स्नायूंवर हाडं आहेत. साधी गोष्ट आहे की तुमचं शरीर जर सुदृढ ठेवायचं असेल, रोगप्रतिकारक शक्ती जर वाढवायची असेल तर तुम्हाला कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी याची गरज लागते. आपण एक साधा विचार करू की सकाळी ऊन पडतंय, ज्या उन्हामध्ये कोवळ्या उन्हामध्ये जर आम्ही अर्धा तास बसलो तर D3 नावाचा व्हिटॅमिन जो आमच्या हाडाला खूप मजबूत करतो तो व्हिटॅमिन मिळू शकतो. पण किती लोक उन्हात बसतात, सकाळी नाही बसत. मग अशा वेळी तुम्हाला D3 गोळ्या मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत, त्या D3 गोळ्या सगळ्यांनी चालू करा. अपराईस 63 नावाची गोळी मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. 5 गोळ्या असतात, आठवड्याला एकच गोळी घ्यायची असते. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची D3 लेवल वाढवा. D3 लेवल वाढवल्यानंतर, ऑक्सिजन लेवल व्यवस्थित वाढवल्यानंतर तुम्ही रोज गरम पाणी पित असाल तर कोरोना असाच मरून जाईल. पण ह्या गोष्टी आपण घरामध्ये केल्या पाहिजे. जर आम्ही घरामध्ये या गोष्टी करणार नसू तर आम्हाला आजार आणखीन जडतो आणि मग घर सगळं एका मानसिक अवस्थेमध्ये जाऊन आता सगळ्यांनाच कोरोना येईल अशा पद्धतीचं वातावरण आहे. तुम्हाला साधं सांगतो की जर तुम्हाला कोरोना झाला तर मी म्हणतो चांगली गोष्ट आहे. का चांगली गोष्ट आहे, तर कोरोनाशी तुम्ही ट्रीटमेंट घेत असताना तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी म्हणजे तुमच्याच आतमध्ये असणारे विषाणू तयार होतात. जे विषाणू तुमच्या कोरोना विषाणूला मारतातच, पण जर तुमचे त्या कोरोनाची ट्रीटमेंट कंप्लीट झाली असेल तर तुमच्या शरीरामध्ये असे विषाणू आहेत, अशा पांढऱ्या पेशी आहेत की ज्या पुढे विषाणूला त्या मारू शकतात. म्हणजे एकदा तुम्हाला कोरोना झाला तर पुन्हा तुम्हाला कोरोना होणार नाही, कारण तुमच्या शरीरामध्ये त्याला मारण्यासाठी पांढऱ्या पेशी आता तयार झालेल्या आहेत. याला प्लाझ्मा थेरपी असं म्हणतात. तबलीग जमातचे दिल्लीमध्ये जे काही मुस्लिम बांधव सापडले ते बरे झाल्यानंतर त्या ठिकाणी प्लाझ्मा थेरपी करण्यात आली. म्हणजे ज्यांना कोरोनाची ट्रीटमेंट झाली होती त्यांचंच ब्लड घेण्यात आलं आणि दुसऱ्या पेशंटला देण्यात आलं. म्हणजे तुमची बॉडी जी आहे ती बॉडी इतकी स्ट्रॉंग आहे की त्या बॉडीमध्ये विषाणूला मारण्याची ताकद बॉडीमध्येच आहे.
पण आमच्याकडे सतत मीडियामध्ये पसरवलं जातं व्हॉट्सअपवर काहीतरी आमची मंडळी एखादा मेसेज आला की तो व्हॉट्सअपचा मेसेज दुसरीकडे पसरवायचा मग लोकांमध्ये गैरसमज. मी सांगतो बातम्या बघूच नका, बातम्या बघूच नका, बातम्या संध्याकाळी एकदा बघा, मस्त दिवसभर प्रसन्न राहा, सकाळी उठा, व्यायाम करा, व्यायाम करा, चांगला आहार घ्या, सकाळी उठा, प्राणायाम करा, योगा करा, जे काही करता येत असेल ऑक्सिजन लेवल तुमची वाढवा. या गोष्टी जर आपण घरात केल्या तर आपण 100% कोरोनाला हरवू शकतो. पण आमच्याकडे एक चित्र असं दिसतंय की कोरोनाचा आजार झाला म्हणजे त्याने गावामध्ये काहीतरी गुन्हा केला, कोरोनाचा आजार एखाद्याच्या कुटुंबामध्ये झाला म्हणजे ते कुटुंबच दोषी आहे, अशा पद्धतीची मानसिकता अपप्रचार सगळीकडे सुरू आहे. पेशंट बाळा झाल्यानंतर देखील काही मंडळींनी पेशंटला बिल्डिंगमध्ये घेतलेलं नाही. मला असं वाटतंय की ह्या मानवतेच्या विरुद्ध असणारी कृती आहे. तुम्हाला माणुसकी जपावी लागेल. उद्या कदाचित याच्या आधी पण कॉलरा आला होता, प्लेग आला होता, त्या त्यानंतर लस तयार झाल्या, त्या लस आता आपण घेतो, आता ते आजार लागत नाहीत. कदाचित 2-4 महिन्यामध्ये लस येईल, ती लस घेतल्यानंतर कोरोनाचा आजार कधीच होणार नाही. पण या काळामध्ये तुम्ही त्या पेशंटशी कसं वागलात, कोरोनाने पीडित असणाऱ्या कुटुंबाशी कसं वागलात, हे मात्र वर्षानुवर्ष मरेपर्यंत लक्षात राहील. आणि म्हणून तुम्हाला माणुसकी जपायला पाहिजे. बाजूला जर तुमच्या पेशंट असेल तर त्याला इतका मानसिक आधार द्या, त्याच्याशी संवाद ठेवा, त्याला सांगा की तू बरा होऊन येणार आहेस. आज एकमेकाला मानसिक आधाराची गरज आहे. पण आमच्याकडे मानसिक आधार दिला जात नाही. आमच्याकडे पेशंटमध्ये पण गैरसमज आहे. त्याला असं वाटतंय मला कोरोना झाला, मी आता लपवून ठेवतो, मी सांगत नाही कोणाला. कशासाठी? जर तुम्हाला घरामध्ये ताप असेल, कोणाला सर्दी असेल, कोणाला खोकला असेल, तर आजार अंगावर काढू नका. आजार अंगावर काढता म्हणजे तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी करता. आणि ही रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की तुम्ही कुठे फिरायला गेला आणि कोरोनाचा पेशंट तुम्हाला जर भेटला तर तुम्हाला लगेच ओरल्या, म्हणजे तुमच्या त्या रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने हा आजार तुमच्या शरीरात चढाई करतो आणि तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह होता. बरेच लोक असतील, मलाही आता कोरोना असेल, माझ्या बाजूला फिरणाऱ्यांमध्येही कोरोनाचा आजार असेल, हा विषाणू असू शकतो, परंतु त्याला हरवण्याची ताकद देखील आमच्या बॉडीमध्ये आहे. आणि म्हणून आज गरज आहे एकमेकाला सहकार्य करण्याची, आज गरज आहे एकमेकाला पाठिंबा देण्याची, मानसिक आधार देण्याची. तुम्ही मानसिक दृष्ट्या जर खच्ची झालात तर कोरोनाचा आजार तुम्हाला सोडणार नाही. आणि जर तुम्ही मानसिक दृष्ट्या सक्षम असाल, तुमचं मानसिक आरोग्य जर सुदृढ असेल, तर तुम्ही कोरोनाला सहजरित्या हरवू शकता. म्हणून हा आजार काही फार मोठा आजार नाही. पण मीडियामधून, व्हॉट्सअपद्वारे, लोकांच्या गैरसमजातून तो इतका अशा पद्धतीनं दहशत निर्माण करतोय की माणूस माणसाचा द्वेष करायला लागलेला आहे. हे मला वाटतंय सगळ्यात घातक आहे. आणि म्हणून आपल्याला विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत की माणूस की जपा. बाजूला जर आजार झाला असेल त्याच्याशी संवाद ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला 14 दिवस क्वारंटाईन का करतात? 12 दिवस नाकात असतो, 2 दिवस घशात असतो, 14 दिवस पोटात उतरण्यासाठी लागतात. म्हणजे पोटात हा विषाणू उतरण्यासाठी 14 दिवस लागतात. 14 दिवस जर तुम्ही घरामध्ये व्यवस्थित गरम पाणी प्यालात, गरम चहा प्यालात, तुमची जर रोगप्रतिकारक शक्ती जर वाढवली तर हा आजार घरातच बरा होऊ शकतो. म्हणून गैरसमजाला बळी पडू नका. तुम्ही जर गैरसमजाला बळी पडाल तर माणसाचाही द्वेष कराल, गावातल्या व्यक्तींचाही द्वेष कराल, आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या बाजूला राहणाऱ्या लोकांचा द्वेष कराल. त्यामुळं आजार फार गंभीर आजार नाही. तो मीडियाने पसरवलेला आता असा गैरसमज चालू आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलला गेलो तरच वाचतो आणि सरकारीमध्ये गेलो तर मरतो. त्यामुळं लोकांच्या आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ओढ लागलेली आहे. लाखोने बिल लुटत आहेत डॉक्टर. तर हे जर करायचं नसेल तर 14 दिवस असे ठरवा की आम्ही एकमेकाच्या घरात जाणार नाही. 14 दिवस आम्ही जर कामाच्या निमित्तानं बाहेर पडत असू तर मास्क चांगल्या पद्धतीचं वापरू, सोशल डिस्टन्सिंग करू, आम्ही सॅनिटायझर करू, आम्ही रोज रात्री खायाच्या सोड्याच्या आणि मिठाच्या गुळण्या करू. तुमच्याकडे जर भाजीपाला येत असेल तर तो भाजीपाला पोटॅशियम परमँगनेट आणि मिठाच्या ह्याच्यामध्ये 15 मिनिटं धुवा, त्याचा विषाणू मरून जातो. बारीक बारीक गोष्टी जर आम्ही टाळल्या, स्वतःला बंधनं घातली, स्वतःला काही आवर घातला,
तर या आजारापासून आपण सगळेजण वाचू शकतो। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एखाद्याला कोरोना झाला म्हणून त्याचा द्वेष करू नका। एखाद्याच्या घरामध्ये सगळे क्वारंटाईन झालेत म्हणून त्यांचा द्वेष करू नका। त्यांना मानसिक आधार द्या, त्यांच्या बरोबरला जी काही मदत करता येईल ती करा। मी कमलागर कॉम्प्लेक्स मध्ये राहतो, आमच्याकडे एक पेशंट सापडला। आमच्या बिल्डिंगने आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला की पेशंटला रूममध्येच ठेवायचा। सकाळी काही लोक दूध नेऊन द्यायचे, काही लोक भाजीपाला नेऊन द्यायचे, 7 दिवसानंतर सगळे बरे झाले। जर आम्ही द्वेष केला असता तर लहान लहान मुलं त्याची कुठे गेले असते आम्हाला माहिती नाही। म्हणून आपली सगळ्यांना विनंती आहे की काळजी घ्या, जास्तीत जास्त स्वतःची काळजी घ्या, परंतु पेशंटचा द्वेष करू नका। तुम्ही जर पेशंटचा द्वेष करायला लागलात तर तुम्ही माणसाच्या विरोधातल्या, तुम्ही मानवतेच्या विरोधातल्या। तुमच्यामध्ये माणुसकी शिल्लक नाही आणि ही माणुसकी आज जपण्याची वेळ आलेली आहे। आपला गाव आपल्या सगळ्यांच्या वागण्यातून, सगळ्यांच्या पाठिंब्यातून हा गाव चांगला होऊ शकतो। आज गरज आहे एकमेकाला चांगल्या माहिती पुरवण्याची, एकमेकाला सांगण्याची मी काय आहे त्याच्यापेक्षा या परिस्थितीमध्ये मी काय करतो गावासाठी, ती महत्वाची गोष्ट आहे। आणि म्हणून आमचे काही सदस्य असतील, या एक वेळ बसा, चर्चा करा, गावचा आजार थांबू शकतो। कालवारमध्ये, कालवारच्या गावाने 2 डॉक्टर हायर केले, त्यांनी सांगितलं की गावाच्या प्रत्येक घरामध्ये जा, प्रत्येकाचं टेम्परेचर चेक करा, तापमान किती आहे शरीराचं। घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर त्यांची नावं आणा। जेवढ्या लोकांना ताप होता त्या सगळ्या लोकांना क्वारंटाईन करून टाकले, गावातला आजार गेलेला आहे। त्यामुळे काहीतरी उपाययोजना कराव्या लागतील। घाबरून घरामध्ये गप्प बसून आम्हाला कोरोना होईल, आम्हाला कोरोना, या भीतीपोटी राहून आपण हा कोरोनाचा आजार अधिक वाढवतोय लक्षात ठेवा। आपल्यामध्ये प्रेम जिवा सगळा आहे, परंतु स्वतःला काही आवर घालावा लागेल आणि तो आवर सगळ्यांनी आपण घालावा। आपण चांगला आहार घ्यावा, आपल्या डायजेशन पॉवर चांगल्या वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपाय दही खा। तुमची चांगली डायजेशन पॉवर तयार होते। तुम्ही आवळा खा, आवळ्यामध्ये प्रचंड रोग प्रतिकारक शक्ती आहे। आणि सगळ्यात साधा उपाय, लिंबाचं पाणी रोज प्या गरम, तुमचा ऑक्सिजन कधीच खाली जाणार नाही। शक्य झाल्यास व्यायाम करा। या गोष्टी मी परत परत याच्यासाठी सांगतोय की आपल्यामध्ये आजाराबद्दल प्रचंड गैरसमज आहेत आणि या गैरसमजापोटी आपण पेशंटचा द्वेष करत आहोत। पेशंटचा द्वेष करू नका। आपण सगळ्यांनी सुदृढ राहा, आपलं स्वतःचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, आपल्या कुटुंबाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा। आणि हे सगळं जर आपण केलं तर आपण कोरोनाला हरू शकतो, आपलं कुटुंब वाचवू शकतो, आपलं घर वाचवू शकतो, आपला गाव वाचवू शकतो। आणि म्हणून आपण हे सगळं करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत। आपल्याला काही अडचणी असतील, माझी स्वतःची ऍम्ब्युलन्स कोविडचे पेशंट रोज घेऊन जाते। हा माझ्या बरोबर अमोल तपासे आहे, याने जवळजवळ 14 ते 15 पेशंट स्वतः जाऊन ऍडमिट केलेले आहेत, त्याला आतापर्यंत कोरोना झालेला नाही। त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही। काळजी घ्या, जास्तीत जास्त काळजी घ्या, जास्तीत जास्त ज्या काही जागतिक आरोग्य संघटनेने ज्या काही तुम्हाला सूचना, शासन प्रशासन ज्या सूचना करतंय त्याचं काटेकोर पालन करा। हे सगळं केलं तर आपण कोरोनाला हरवू शकतो। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपलं मानसिक संतुलन बिघडू देऊ नका। कोरोना झाला म्हणजे मी काहीतरी मला झालेलं आहे, आता मी मरणारच आहे, ही भीती मनातून काढून टाका। तुम्ही कोरोनाने मरणार नाही आहात, कोरोनाने चांगलेच होणार आहात आणि हे जगामध्ये सिद्ध झालेलं आहे। त्यामुळं कोरोनाबद्दलचा जो अपप्रचार आहे तो अपप्रचाराला आपण बळी पडू नका, अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो, सगळ्यांना विनंती करतो की आपल्या गावामध्ये बरेचसे लोक, म्हातारे लोक हृदयविकाराच्या झटक्याने गेले। का गेले? त्यांना असं वाटतंय की माझ्या घरामध्ये कोणाला कोरोना झाला आहे, हा कोरोना झाला म्हणजे आम्ही काहीतरी गावाच्या विरोधात, कुटुंबाच्या काहीतरी वाईट असं कृत्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक येतो आहे। तर अशा लोकांना मानसिक आधार द्या। त्या म्हाताऱ्या मंडळीने आपल्याला सांगा की आजार काही तुम्हाला काही मारत नाही, तुम्हाला वाचवेल आजार। या सगळ्या गोष्टी आम्हाला करणे गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर आपण आपल्या घरातच कोरोनाला रोखाचा प्रतिबंध करू शकतो। म्हणून आपल्याला ज्या काही साध्या साध्या गोष्टी घरात आहेत त्या सगळ्या करा, आपल्याला कोरोना होणार नाही। अपप्रचाराला बळी मुळातच पडू नका, अशी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो। तुम्हाला जर काय अडचण असेल तर माझी स्वतःची ऍम्ब्युलन्स कोविडचे पेशंट घेऊन जाते,
जर कोणाला काही ऍडमिट करण्यासाठी जर अडचण येत असेल तर आम्हाला संपर्क करा, आवश्यकता असल्यास नंबरही येऊ शकता, जर कोणाला नंबर पाहिजे असेल तर नंबर घ्या, आम्ही नंबर सांगतोय, माझा स्वतःचा नंबर सांगतोय 9 8। काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा, आपल्याला चांगली उत्तम ट्रीटमेंट मिळेल याच्यासाठी आम्ही आपल्याला सहकार्य करू। माझा नंबर आहे, नंबर कृपया करून जर कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता 9 8 9 0 4 1 7 9 2 9। परत सांगतो 9 8 9 0 4 1 7 9 2 9। ऍडव्होकेट किरण चन्ने। आता मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपल्या गावामध्ये बरेचसे लोक वेगवेगळ्या आजाराने मयत झाले असतील, परंतु भीतीपोटी, कोरोनाच्या भीतीपोटी आपण त्यांच्या अंत्यविधीलाही गेलेलो नाही, म्हणून आपण ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी एक मिनिट उभे राहून जे कोणी आपल्यामधून गेलेले आहेत त्या सर्वांना आपण श्रद्धांजली वाहूया। सर्वांना विनंती आहे की एक मिनिट स्तब्ध उभे राहा।